पॉडकास्टच्या जगात आता सरकारनामाचे प्रगल्भ पाऊल, राजकीय इतिहास, घटना आणि त्यामागचा अर्थ ऐका एका क्लिकवर. माहिती नसलेले पडद्यामागचे अनेक किस्से तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. सरकारनामाचे पॉडकास्ट. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. सर्वोच्च न्यायालयानं आर्थिक आरक्षणाविषयी एक महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय, याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊयात. हल्लीच्या मुलांना इंटरनेट आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म्स अशा अनेक प्रलोभनांनी वेढलेलं आहे, त्याबद्दलचं एक संशोधन आता व्हायरल होतंय, ते काय आहे हेही आपण आज ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा राज्यभरातून निषेध केला जातोय, याबाबतही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. सुरुवातीला ऐकूयात इलॉन मस्कची एक महत्वाची बातमी. इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर जुन्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येतोय. विशेषतः भारतीय कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. ट्विटर नंतर आता फेसबुक सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती मिळते. फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटानं मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचा निश्चय केलाय. एका रिपोर्टनुसार मार्क झकरबर्ग यांनी चालू आठवड्यामध्ये कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निश्चय केलाय. येत्या बुधवारी ही कार्यवाही होणार असल्याचं कळतंय. मेटाच्या या कर्मचारी कपातीचा फटका हजारो कर्मचाऱ्यांना बसू शकतो. कंपनीच्या म्हणजेच मेटा फेसबुकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याकडे 87,000 कर्मचारी काम करत असल्याचं सांगितलं होतं. फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाच्या शेअरमध्ये चालू वर्षामध्ये 73% घसरण झालीये. 2016 मधल्या तुटीच्याही खाली येत 500 इंडेक्स असलेल्या साधारण कंपन्यांच्या शेअर्समध्ये मेटाच्या शेअर्सचा समावेश झालाय. मेटाच्या शेअर्सच्या मूल्यांमध्ये या वर्षात 67 अरब डॉलर्सची घसरण झाली आहे. याचाच फटका कर्मचाऱ्यांना बसणार असल्याचं सांगितलं जातंय. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर येण्याचा धोका वाढलाय. सर्वोच्च न्यायालयानं आर्थिक आरक्षणाविषयी महत्वाचा निर्णय दिलाय. आपण आता त्याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयानं आर्थिक आरक्षणाविषयीची एक महत्वाची घोषणा, एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्यामुळे आता आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. हे आरक्षण म्हणजे नक्की काय आणि याचा लाभ कुणाला मिळणार, या सगळ्याविषयी माहिती जाणून घेऊयात. मोदी सरकारनं आर्थिक मागास असलेल्या वर्गाला जानेवारी 2019 मध्ये 10% आरक्षण दिलं होतं. यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळणार आहे. काय असावेत याचे निकष ऐकूयात. खुल्या प्रवर्गातल्या कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. एससी, एसटी, ओबीसी आरक्षणातल्या लोकांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाहीये. कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखपेक्षाही कमी असेल, तसंच कुटुंबाची शेती ही 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त नसावी, 1,000 चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवाशी घराचं क्षेत्र नसावं. महापालिका क्षेत्रातल्या कुटुंबांचं रहिवासी घराचं क्षेत्र 900 चौरस फुटांपेक्षा जास्त नसावं. गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातल्या कुटुंबांसाठी 1,800 चौरस फूट जागेची अट आहे. किशोरवयीन मुलांचं रात्रीचं जागणं वाढलं की त्यांच्या मेंदूच्या विकासात आणि वागणुकीत बदल होतो, याविषयीची माहिती देणारी बातमी आता आपण ऐकूयात. हल्लीच्या मुलांना इंटरनेट आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म्स अशा अनेक प्रलोभनांनी वेढलेलं आहे, त्यामुळे मुलांच्या रात्रीच्या झोपेच्या वेळा लांबल्या आहेत. एका अभ्यासातून हे लक्षात आलंय की जर किशोरवयीन मुलांचं रात्रीचं जागणं वाढलं तर त्यांच्या मेंदूच्या विकासात आणि वागणुकीत बदल होतो.
झोपेच्या वेळा आणि सवयी यांचा कसा परिणाम होतो हे आपण ऐकूयात. जी मुलं रात्री बराच वेळ जागरण करून मग झोपतात, ती मुलं दुसऱ्या दिवशी आळसावलेली असतात. जी मुलं सकाळी लवकर उठतात ती जास्त प्रॉडक्टिव्ह आणि अलर्ट असतात. पण काही मुलं ही मॉर्निंग लार्क वरून नाईट आउल्स बनतात. ते संध्याकाळी जास्त प्रॉडक्टिव्ह आणि अलर्ट होतात, त्यामुळे त्यांना झोपायला उशीर आणि पर्यायानं उठायला उशीर होतो. संध्याकाळी ऍक्टिव्ह होणाऱ्या मुलांना सकाळच्या शाळांशी आणि सकाळी कामाला लागणाऱ्या लोकांशी जुळवून घेणं कठीण जातं. त्यामुळे त्यांच्यात भावनिक आणि वागणुकीत होणाऱ्या बदलांचा अंदाज आपण लावू शकतो. अभ्यासकांनी हे पण निदर्शनास आणून दिलंय की मॉर्निंग लार्क आणि नाईट आउल्स यांच्या मेंदूंच्या रचनेतही फरक असतो. त्यांच्या स्मरणशक्तीत, भावनिक विकासात, सतर्कतेत आणि सहानुभवात या सगळ्यातच फरक दिसून येतो. चांदा ते बांदा, प्रत्येक राजकीय घटना फक्त सरकार नामावर. ग्रामपंचायत ते विधान भवन, विश्वासाचे एकमेव माध्यम सरकारनामा. प्रत्येक घटकाला न्याय देणारा, निर्भेड आणि सडेतोड सरकारनामा. तेव्हा आजच सरकारनामा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि रहा अपडेट कुठेही कधीही. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. मोदी सरकारच्या 10% आर्थिक आरक्षणाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झालीय आणि यामध्ये हे आरक्षण वैध असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय. घटनापीठातले न्यायमूर्ती वेगवेगळे निकालपत्र सादर करत असल्यानं या प्रकरणाची उत्सुकता आणखी वाढली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS 10% आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर निकाल दिलाय. संविधानाच्या 103 दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय, ज्याद्वारे EWS कोट्याची तरतूद करण्यात आली आहे. 2019 लागू केलेल्या EWS कोट्याला संविधानाच्या विरोधात असल्याचं आव्हान तमिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष DMK सह अनेक याचिकाकर्त्यांनी कोर्टात दिलं होतं. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रसंगी कंगना रणौत यांच्यावर झालेल्या टीकेची आठवण करून दिली आहे. चित्रा वाघ म्हणाले आहेत की महिलांबद्दल अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे. मुळात 50 खोक्यांच्या मुद्द्यांवरून हे भांडण सुरू झालंय. तरीही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंगना राणावतवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. कंगनाला खालच्या शब्दांमध्ये हिणवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती अशी आठवण चित्रा वाघ यांनी करून दिली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. वाघ यांची प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे. चंद्रमुखी या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकरचा झलक दिखला जा मधला प्रवास संपुष्टात आलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. ती या शो मध्ये टॉपला होती, मात्र ती या शो मधून बाहेर पडलीय. त्यामुळे तिच्या चाहत्यांना फार वाईट वाटलंय. अमृता टॉप 3 मध्ये पोहोचेल अशी चर्चा सुरू असतानाच ती या स्पर्धेतून बाहेर पडल्यानं चर्चांना उधाण आलंय. यावेळी शो मध्ये डबल एलिमिनेशन झाल्यानं प्रेक्षकही नाराज झाल्याचं दिसून आलंय. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरू T20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आलाय. Super 12 साखळी सामने आता संपले असून आता उपांत्य फेरी सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान हे टॉप 4 संघ आहेत. यातील 2 संघ अंतिम फेरीचा मार्ग निश्चित करतील. दोन्ही उपांत्य फेरींसाठी सामना पंच नियुक्त करण्यात आले आहेत. या अंतर्गत पुन्हा एकदा पाकिस्तानी चाहते अडचणीत येऊ शकतात, कारण भारताविरुद्धच्या सामन्यात ज्या पंचानं तो नो बॉल दिला होता त्यामुळे वाद निर्माण झाला होता, तोच आता पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंपायरिंग करताना दिसणार आहे. या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC दक्षिण आफ्रिकेचे मॉरिस इरॉस्मस आणि इंग्लंडचे रिचर्ड एलिंगवर्थ यांची मैदानात पंच म्हणून नियुक्ती केली आहे.
श्रोत्यांनो, आता आपण ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सत्तारांनी 24 तासात माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा त्यांना दिलाय. यावर सत्तार यांनी सॉरी म्हणून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र वाद टोकाला गेल्याचं दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की 50 खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं ते तुम्हाला हवे आहेत का. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करतायत. सुळे यांच्या विधानावर सत्तार भडकलेत आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरचं नियंत्रण सुटलं. त्यांनी केलेलं ते वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात आता सापडलंय. सुप्रिया सुळेंना अशा प्रकारे शिवीगाळ का केली असा सवाल जेव्हा सत्तारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा सत्तार म्हणाले ते आम्हाला खोके बोलतायत, त्यांचे डोके तपासायला पाहिजेत. त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो, या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे, आम्ही दररोज मत मागतो. नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतिदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का. या वक्तव्यानंतर सत्तार यांनी आपण अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नसल्याचं म्हटलंय. मी पहिलेच बोलू लागलो का मी कोणत्याही महिला भगिनीच्या बद्दल अपशब्द बोललो नाही आणि मी जे बोललो ते मला जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांच्याबद्दल बोललो मी. आणि सुप्रिया सुळेबद्दल महिला म्हणून एका कोणत्याही महिलांचा मन दुखणार नाही त्यांच्याबद्दल मी शब्द असा कोणताही बोललो नाही. आणि त्यांच्या कुठेतरी महिला भगिनीला वाटत असेल की मी जे बोललो त्यांचे मन दुखले तर मी जरूर खेद व्यक्त करेल, परंतु मी असं काही बोललो नाही. मी जे बोललो ते फक्त खोक्याच्या बद्दल बोललो ज्यांच्या डोक्यामध्ये परिणाम आहे, आताही बोलू लागलो, पर त्याचा अर्थ काही वेगळा कोणीतरी महिलांच्या बद्दल करू लागले. महिलांच्या बद्दल एक शब्दही मी बोललो नाही, याच्या पुढेही बोलणार नाही. आमचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, सर्व सन्माननीय आमदार महिलांचा सन्मान करतात आणि मीही महिलांचा सन्मान करणार आहे, कार्यकर्ता आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.